झाल्या आठवड्यात स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक होणार असून शिवसेनेकडून सभागृह नेतापदी कुणाची वर्णी लागणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. महापालिकेत मुदत संपलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बदलाचे वारे सध्या सुरू आहे. MIM ने जमीर कादरी यांच्याकडील विरोधी पक्ष नेते पदाची सूत्रे सरिता बोर्डे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला असून आचारसंहिता संपताच अधिकृत घोषणा होईल. जूनच्या पहिल्या आठवड्यात स्थायी समिती सभापदाची निवडणूक होणार आहे, त्यामुळे आता शिवसेनेकडून सभागृह नेतापदी कोणाची वर्णी लागणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. यासाठी अनेक जण इच्छुक असून स्थानिक पातळीवरून मातोश्रीवर कोणाची शिफारस होईल हे पाहणे महत्वाचे आहे. April 2015 मनपाची सार्वत्रिक निवडणूक झाली, त्यानंतर सभागृह नेतापदाची धुरा नव्यानेच मनपात नगरसेवक म्हणून निवडून आलेले राजेंद्र जंजाळ यांच्यावर सोपविण्यात आली. यानंतर ही जबाबदारी गजानन मनगटे यांच्याकडे पक्षश्रेष्ठीने सोपविली. October 2017 महापौर निवडणुकीच्या शर्तीत विकास जैन यांचाही समावेश होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौर पदासाठी नंदकुमार घोडेले यांना संधी दिली. त्याचबरोबर विकास जैन यांना सभागृह नेता पदाची जबाबदारी देण्याचा निर्णय श्रेष्ठींनी घेतला. शिवसेनेत दरवर्षी सभागृह नेते बदलण्याची प्रक्रिया होते. या माध्यमातून नवीन नेतृत्वाला संधी देणे हा उद्देश आहे. सुरुवातीला 2 वर्षे मनपात नव्याने दाखल झालेल्या नगरसेवकांनाही संधी पक्षाने दिली. त्यानंतर मनपाचा वर्षानुवर्षाचा अनुभव असलेला विकास जैन यांनाही संधी दिली. December जैन यांच्या जागेवर सभागृह नेता निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती, परंतु लोकसभा निवडणुका समोर असताना पदाधिकारी बदलाच्या प्रक्रियेत नाराजी नको अशी भूमिका घेत तुर्तास बदलाचा निर्णय स्थगित ठेवण्यात आला आहे. आता निवडणूक संपली असून 13 रोजी निकालही लागणार आहे, त्यामुळे सभागृह नेतेपदी शिवसेना कोणाला संधी देणार याकडे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे वर्षभरानंतर मनपाच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत, त्याआधी 4-5 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे कुठल्या मतदारसंघातील नगरसेवकाला ही संधी पक्ष देणार हे पाहणे महत्वाचे आहे.